देवस्थानला द्यायचं आणि तिकडे येऊन तुम्ही लग्न लग्न करायचं. करायचं. तर जेव्हा ही सुरू झाली ते आय थिंक हां फर्स्ट 10 जे लग्न झाले त्या फर्स्ट 10 मध्ये माझे आई वडील तिकडे जाऊन त्यांनी अच्छा, लग्न लग्न केलं. केलं. अच्छा नाही, माझ्यावर प्रभाव आईचा होता, बरं. वडिलांशी मी जास्ती बोलायचो पण नाही, हां कारण मुलाचं नेहमी प्रेम आई करायची. आणि फादरला आर्मीमध्ये होते बरं तर माझी तर इच्छा होती की आर्मीमध्ये जॉईन करायची, पण एक साईडला आर्मी का बिझनेस ही पण ऑप्शन्स बघायची होती. या 2 वर्ष काम केलं तिकडे बरं. ॲट अ सॅलरी तेव्हा पगार किती होता तुम्हाला? 5,000. आणि 2 वर्ष तुम्ही त्या तेवढ्याच पगारावर हो काम केलं. तेवढंच. वडिलांचं जे पुढं लग्न झालं, तुम्ही आईच्या नावानं फाउंडेशन वगैरे केलं सगळं, वडिलांची आणि आईची पहिली भेट केव्हा झाली? पहिली भेट कधी झाली हे मी नाही सांगू शकत, पण बरं. त्यांची भेट झाली हे नक्की, हो त्याच्यामुळे तर आम्ही इथे आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात कसं आहे की त्यांची पण लव्ह लव्ह मॅरेज आहे, पण मला वाटतं की माझी आई टीचर होती, सेंट मिरस कॉलेज आणि स्कूलमध्ये ते शिकायचे, तर माझ्या वडिलांनी त्यांना पाहिलं असेल तिकडे त्यांच्या मित्रा थ्रू किंवा मित्राची मैत्रीण थ्रू, तेव्हा त्यांना ऑब्व्हियसली लव ॲट फर्स्ट साईट जे म्हणतो ते आईंसोबत झालं असेल झालं आहे. आणि कारण वडीलच्या साईडने कोणच नव्हतं, कारण त्यांनी घर सोडलं म्हणजे त्या काळात म्हणजे इट वॉज लाईक बिईंग अबँडन्ड. बरोबर. आणि माझी आईंची बाजू म्हणजे माझे जे ग्रँडफादर होते डिसिप्लिन स्ट्रिक्ट, कारण आर्मी बॅकग्राऊंड. अच्छा. माझे ग्रँडफादर ते स्वतः कर्नल होते बरं. अँड लास्ट त्यांची पोस्टिंग पण सदर्न कमांडलाच होती, आणि त्याच्यामुळे ती फॅमिली इथे आई वडील आई इथे राहायचे. हा वेल सेटल्ड होते, पण आय थिंक दोघांचं प्रेम झालं एकमेकांवर, त्यांचं लव प्रेम होता आणि लग्न करायचं हे ठरलं होतं. पण ऑपोजिशन ऑपोजिशन आईंच्या फॅमिलीमधनं होतं, वडिलांच्या फॅमिलीचं संबंधच नव्हतं, कारण कोण नव्हतंच. पण त्यांनी जे व्यवसाय करताना जे मी म्हणलं की त्यांनी एवढे मित्र बनवले, मित्र केले किंवा अनेक सपोर्ट त्यांनी घेतला. म्हणजे नगरचे मला आठवणे की चोपडा फॅमिली म्हणून आहे ते, आणि आपल्या पुण्यात एक सानी मोटर्स म्हणून असायचं सोमवारपेठला, ते तर हे 2 जणांनी त्यांना खूप सपोर्ट केला या लग्नासाठी. आणि शिर्डीला स्कीम एक सुरू झाली होती की 11 रुपये तुम्ही देवस्थानला द्यायचं आणि तिकडे येऊन तुम्ही लग्न करायचं. तर जेव्हा ही सुरू झाली ते आय थिंक फर्स्ट 10 जे लग्न झाले त्या फर्स्ट 10 मध्ये माझे आई वडील तिकडे जाऊन त्यांनी लग्न केलं. अच्छा. मग आई जेव्हा लग्न झाल्यानंतर आईने शिक्षिकेचा रोल कायम ठेवला? हो, त्यांनी अनेक वर्ष ठेवले. मग आय थिंक आफ्टर आय थिंक प्रेग्नन्सी नंतर मग त्यांनी मग स्टॉप केलं. जेव्हा म्हणजे हे सगळं बिझनेस उभा सगळा राहत होता, तर तेव्हा वडील तुमच्याकडे कशा दृष्टीने पाहिजे, याला नोकरी करायची आहे, याला बिझनेसमध्ये आपल्याला टाकायचं आहे घालायचं आहे, तर ते तुमची त्या अर्थानं व्यक्तिमत्व वडिलांचा प्रभाव तुमच्यावर कसा राहिला? नाही, माझ्यावर प्रभाव आईचा होता, वडिलांशी मी जास्ती बोलायचो पण नाही, कारण मुलाचं नेहमी प्रेम आई करायची आणि मुलाचं प्रेम पण आईवर असायचं आणि मुलींचं प्रेम वडिलांवर असायचं. पण येस, वडिलांशी मी फक्त जेवढं कम्युनिकेशन रिक्वायर्ड तेवढंच मी बोलायचो. तुम्ही घरामध्ये किती, तुम्ही भाऊ आणि बहीण? 2 बहिणी आणि शेवटचा नंबर माझा होता. अच्छा. तो शेंडे फळ त्याला आपण जे म्हणतो, जो लास्ट म्हणतो ना बिगडा हुआ लास्ट बच्चा घर का, ते मीच त्याच्यातले. तुमचं शिक्षण वगैरे सगळं कुठे झालं मग? शिक्षण पुण्यातच झालं, विखे पाटील हायस्कूलमध्ये शिक्षण केलं आणि कॉलेज मी आपली मराठवाडा मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स. अच्छा. तिकडून MMCC तिकडून कॉमर्स ग्रॅज्युएशन मी केलं आहे. अच्छा. पण हे बिझनेसमध्ये यायचं होतं की दुसरा काही ऑप्शन तुमच्या पुढे होता? नाही, ऑप्शन तर मला, मी जसं म्हणला की आमचे माझे ग्रँडफादर आर्मीमध्ये होते, बरं, तर माझी तर इच्छा होती की आर्मीमध्ये जॉईन करायची, पण एक साईडला आर्मी का बिझनेस ही पण ऑप्शन्स बघायची होती. पण आय थिंक जेव्हा मी 10th जेव्हा पास झालो तर कॉलेज तर साईड बाय साईड चालू होती, पण मी ॲट द एज ऑफ 16च आय जॉईन द बिझनेस. पण त्याच्या जॉईंट बिझनेस म्हणजे, पण त्याच्यात पण एक रूल होती मला की डायरेक्ट बिझनेसमध्ये एंट्री नव्हती मला. मला 2 वर्ष, मला अजूनही आठवणे की ज्ञानेश्वर पादुका चौकमध्ये आर्किटेक्ट विकास भंडारींची ऑफिस असेल, तर मी 2 वर्ष तिकडे नोकरी केली. बरं. वडिलांनी करावलं की तुम्ही स्वतः केली? नाही, वडिलांनी सांगितलं की डायरेक्ट इथे एंट्री नाही भेटणार, तू पहिलं तुझं बाहेर नोकरी कर मग ये माझ्याकडे 2 वर्ष, जेव्हा मला वाटेल की सर्टिफाईड ओके मगच मी आत गेली.
मग 2 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. मग कॉर्पोरेशनमध्ये जाऊन लायझनिंग करा किंवा तिकडे ऑफिसमध्ये जे जे काम आहेत, कारण कॉमर्स ग्रॅज्युएशन होता तर आर्किटेक्चरचं नॉलेज झिरो होता. म्हणजे ऑटो कॅडवर कसं काम करायचं थोडंफार शिकलो तिकडे, पण मोस्टली लायझनिंग ॲडमिनिस्ट्रेशन हे विकास भंडारी सरांकडे मी 2 वर्ष काम केलं तिकडे ॲट अ सॅलरी. तेव्हा पगार किती होता तुम्हाला? 5,000. आणि 2 वर्ष तुम्ही तेवढ्याच पगारावर? हो, तेवढंच. पहिला पगार कसा खर्च केला आठवतोय तुम्हाला? हो, पहिला जेव्हा त्यांनी मला चेक दिली तर ते मी आईंना दिलं, मग ते मंदिरात ते नेट होला आणि मग ती अकाउंटला डिपॉझिट झाली. त्याच्यातले वडिलांनी 2,000 रुपये महिन्याला दिले, फक्त 3,000 अकाउंटला जमा करून ठेवले. हां, कंट्रोल त्यांचीच होती ना. सही असेल तर ते गार्डन म्हणून ते सही करायची. नंतर त्यांनी सही इंट्रोड्यूस केली की तुझ्या अकाउंटला आता तू सही सही कर. पण 2,000 दिले वडिलांनी? हां, 2,000. पण त्या 2,000 काय केलं? 2,000 आता काय म्हणजे आता बाकी तर काय व्यसन नव्हतं मला आणि आयुष्यात तेव्हा कुठली गर्लफ्रेंड पण नव्हती, कारण कोण पटलीच नाही ना, काय करणार, स्वभाव असतं स्वतः. तर पण मित्रांसोबत पिक्चरला किंवा खाण्याचा शौक आपल्याला खूप आहे, मला आहे. तर ओके, खाणंपिणं झालं असेल. ओके, पण जेव्हा मग वडिलांनी तुमच्याकडे ॲक्च्युअली तुम्ही बिझनेसमध्ये एंट्री केली, तर तेव्हा एंट्री करताना तुम्ही बॅक ऑफ द माइंड तुमचं काय होतं? नाही, शेवटी मला एक गोष्ट तर माहिती होतं की बिझनेसमध्ये मी एंट्री केली तरी जे तिजोरीची चावी आहे ते काय लगेच भेटणार नाही, ते त्यांच्याकडे स्टेट होणार. तर जे जे ते कामं सांगतील ते करायचं, प्रूफ करायचं. आणि जसं तुम्ही आपण प्रूफ करत जाणार जे पण त्यांनी कामं दिले, जे तेव्हा त्यांना माहिती आहे की ते एक मला त्यांची सायकोलॉजी समजली होती. हां, आणि मी त्यांचा स्वभाव स्टडी करून ठेवला होता की जेवढं मी त्यांच्या हिशोबाने काम करणार तेवढी अजून माझी जरा प्रमोशन आणि सुटका, जरा अजून फ्रीडम मला भेटेल. तर ते हिशोबानेच मी सगळे कामं करायला लागलो. आणि मेनली माझ्याकडे, कारण जसं मी म्हणलं की हे 2 वर्ष लायझनिंग खूप मी केली, तर लायझनिंगची कामं माझ्याकडे होती, मार्केटिंगची कामं माझ्याकडे होती आणि ॲडमिनिस्ट्रेशन काम माझ्याकडे होती. अच्छा, बाकी टेक्निकल आणि फायनान्स ते त्यांच्याकडेच त्यांनी ठेवलं. जे महत्त्वाचं